नवमहापाठः विभक्तिमाला। विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रथमा ते सप्तमी आणि संबोधन अशा विभक्तींचा अभ्यास केला। या सगळ्या विभक्ती आपल्याला श्लोकांमध्ये दिलेल्या आहेत। प्रत्येक विभक्तीचा एक श्लोक आपण पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात। पहिला श्लोक, धर्मो जयति ना धर्मः, सत्यं जयति ना नृतम, क्षमा जयति न क्रोधो, देवो जयति ना असुरः। विद्यार्थी मित्रांनो, या श्लोकांमध्ये संधी पण आलेले आहेत। संधी हा प्रकार आपल्याला इयत्ता 9वी मध्ये शिकायचा आहे, पण मी वाचताना हे सगळे श्लोक संधी सोडवत वाचणार आहे, म्हणजे सगळे शब्द वेगळे करणार आहे। त्यामुळे इथे प्रिंट केलेलं वेगळं असेल, छापलेलं वेगळं असेल तुमच्या पुस्तकात, तरीसुद्धा गोंधळून जाऊ नका। धर्मो जयती म्हणजेच धर्महा जयती, धर्म जिंकतो। न अधर्महा, अधर्म नाही। सत्यं जयती, सत्य जिंकत। न अनृतम, अनृत म्हणजे खोट, असत्य, असत्य हे कधीच जिंकत नाही। क्षमा जयती, क्षमा जिंकते। न क्रोधहा, क्रोध नाही। देवो जयती म्हणजेच देवाहा जयती, देव जिंकतो। न असुरहा, असुर जिंकत नाहीत। आता या श्लोकामध्ये कोणकोणते प्रथमा विभक्तीतले शब्द आहेत? तर धर्महा, अधर्महा, सत्यम, अनृतम, क्षमा, क्रोधहा, देवहा आणि असुरहा हे सगळे प्रथमा विभक्तीतले शब्द आहेत। चला तर मग आता दुसरा श्लोक पाहूयात। वसुदेव सुतं देवम, कंस चाणूर मर्दनम, देवकी परमानंदम, कृष्णं वंदे जगद्गुरुम। भगवान श्रीकृष्णांना वंदन करणारा हा श्लोक आहे। या श्लोकामध्ये वंदे हे एक क्रियापद आलं आहे। हे क्रियापद आत्मने पदाचं आहे, याचा विचार आपण पुढे आत्मनेपदीयामध्ये करणार आहोत। आणि या श्लोकामध्ये इतर सगळे शब्द हे द्वितीया विभक्तीतले आहेत। वसुदेव सुतम, वसुदेवाच्या मुलाला। भगवान श्रीकृष्णांच्या वडिलांचं नाव वसुदेव होतं, त्यामुळे वसुदेवाचा मुलगा तो वसुदेव सुत। कंस चाणूर मर्दनम, भगवान श्रीकृष्णांनी कंस आणि चाणूर नावाचा मल्ल यांना ठार मारलं, म्हणून त्याचं विशेषण इथे वापरलंय, कंस चाणूर मर्दनम। देवकी परमानंदम, देवकीसाठी तो श्रेष्ठ आनंद होता। परम या शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ। देवकीला त्याने खूप आनंद दिला। अशा श्रीकृष्णाला वंदे, मी वंदन करतो। श्रीकृष्ण कसा आहे? तर जगद्गुरु आहे। भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला भगवद्गीतेसारखं ज्ञान दिलं, त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे जगद्गुरु आहेत। तर अशा श्रीकृष्णांना मी वंदन करतो। यातले वंदे हा शब्द सोडून इतर सगळे शब्द हे द्वितीया विभक्तीतले आहेत। काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छती धीमताम, व्यसनेन तु मूर्खाणाम, निद्रया कलहेन वा। काव्य शास्त्र विनोदेन एक खूप छान सवय या श्लोकात सांगितली आहे। धीमत म्हणजे बुद्धिमान। बुद्धिमान लोकांचा कालहा गच्छती, काळ कसा जातो? तर काव्य शास्त्र आणि विनोदाने। वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास करतात, विज्ञानाचा अभ्यास करतात, विनोद म्हणजे मनोरंजनाची साधनं त्यांच्याजवळ असतात, चांगल्या पद्धतीने ते अभ्यास करून आपला वेळ घालवतात। पण मूर्खांचा वेळ कसा जातो? व्यसनेनं, वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं करण्यात, निद्रया झोपा काढण्यात आणि कलहेन, कलह म्हणजे भांडणं करण्यात। आता यामध्ये तृतीयेचे कोणते शब्द आले आहेत? तर काव्यशास्त्र विनोदेन हा जो मोठा शब्द आहे हा पूर्ण तृतीयेमधला आहे। त्यानंतर व्यसनेन, व्यसनेन ही तृतीय आहे। कलहेन ही पण तृतीय आहे। आणि निद्रया हा स्त्रीलिंगी शब्दसुद्धा तृतीया विभक्तीतला आहे। चला आपण आता जाऊयात चौथ्या श्लोकाकडे। विद्या विवादाय धनं मदाय, खलस्य शक्तिः परपीडनाय, साधोस्तु सर्वं विपरीतमेतत, ज्ञानाय दानाय च रक्षणाय। खलस्य म्हणजे दुष्ट माणसाची, दुष्ट माणसाची विद्या विवादाय, त्याची विद्या कशासाठी असते? तर विवाद करण्यासाठी असते, भांडणं करण्यासाठी असते। त्याच्याकडे असलेल्या सगळ्या नॉलेजचा, सगळ्या अभ्यासाचा, सगळ्या हुशारीचा वापर तो भांडणं करण्यासाठी करतो। धनं मदाय, त्याच्याकडे संपत्ती असते, पण कशासाठी? मदाय म्हणजे उन्मत्तपणासाठी, माज करतो तो। आणि शक्ती परपीडनाय, त्याची शक्ती ही दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी असते। पर म्हणजे दुसरा,
आणि पीडन म्हणजे त्रास देणे, त्याची शक्ती दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी असते. साधोस्तू सर्वम विपरीतम एतत्, साधोस्तू म्हणजे सज्जन माणसाचं. सर्वम विपरीतम, सगळं उलट असतं. कसं असतं? तर त्याची विद्या कशासाठी असते? ज्ञानाय, ज्ञानासाठी. धन कशासाठी असतं त्याचं? दानाय, देण्यासाठी, इतरांना मदत करण्यासाठी. आणि शक्ती कशासाठी असते? तर रक्षणाय, इतरांचं रक्षण करण्यासाठी, चांगल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी. आता या श्लोकामध्ये कोणत्या विभक्ती चतुर्थीच्या आहेत? तर विवादाय, मदाय, परपीडनाय, ज्ञानाय, दानाय आणि रक्षणाय, ह्या सगळ्या चतुर्थी विभक्ती आहेत. चला आपण आता पुढच्या श्लोकाकडे जाऊयात. तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हस्ते न दातव्यम एवं वदती पुस्तकम. या श्लोकामध्ये पंचमी विभक्तीचे शब्द आलेत आणि ते सुद्धा संधियुक्त आहेत. म्हणून मी आता संधी सोडवत हे शब्द तुम्हाला सांगतो. तैलात रक्षेत, तैलात म्हणजे तेलापासून, रक्षेत म्हणजे रक्षण करावं. जलात रक्षेत, जलात म्हणजे पाण्यापासून रक्षण करावं. रक्षेत शिथिल बंधनात, शिथिल बंधनात म्हणजे त्याचं बंधन, त्याची बांधणी, शिथिल म्हणजे सैल होण्यापासून रक्षण करावं. आणखीन काय? मूर्ख हस्ते न दातव्यम, मूर्खाच्या हातात मला देऊ नको. एवं वदती पुस्तकम, असं कोण म्हणतंय? तर पुस्तक म्हणतंय. कोणते शब्द आलेत या श्लोकामध्ये पंचमीचे? तर तैलात, जलात आणि शिथिल बंधनात. रक्षेत शब्द आपल्याला तसा दिसतोय, पण रक्षेत हे क्रियापद आहे, त्यामुळे ते पंचमीचं रूप नाही. नरस्याभरणं रूपं, रूपस्याभरणं गुणः, गुणस्याभरणं ज्ञानं, ज्ञानस्याभरणं क्षमा. नरस्य म्हणजे माणसाचा, आभरण म्हणजे अलंकार. त्याचे दागिने कोणते आहेत? तर त्याचं रूप, त्याचं सौंदर्य, हे त्या माणसाचे अलंकार आहेत. प्रत्येक माणूस हा अलंकार घातले म्हणजे सुंदर दिसेल असं नाही, तर त्याचं सौंदर्य, त्याचं शारीरिक सौंदर्य हे त्याचे अलंकार असतात. पण या रूपाचे अलंकार काय आहेत? तर रूपस्य आभरणं गुणः, त्याच्या सौंदर्याचे अलंकार त्याचे गुण आहेत. म्हणजे रूपापेक्षा माणसाकडे असलेले गुण हे जास्त महत्त्वपूर्ण आहेत. आता या गुणांपेक्षाही श्रेष्ठ काही आहे का? तर गुणस्य आभरणं ज्ञानम, या गुणांचेही अलंकार काय आहेत? तर ज्ञान आहे. आणि ज्ञानस्य आभरणं क्षमा, ज्ञानाचं आभरण म्हणजे ज्ञानाचे अलंकार आहेत क्षमा. तर याच्यामध्ये षष्ठीचे शब्द कोणते आहेत? तर नरस्य, रूपस्य, गुणस्य आणि ज्ञानस्य. व्यसने मित्र परीक्षा शूर परीक्षा रणांगणे भवती, विनये भृत्य परीक्षा दान परीक्षा च दुर्भिक्षे. व्यसने म्हणजे संकटात, मित्राची परीक्षा संकटात होते. शूर परीक्षा रणांगणे भवती, शूराची परीक्षा रणांगणावर होते. विनये भृत्य परीक्षा, विनय म्हणजे नम्रपणा, नम्रपणामध्ये भृत्य म्हणजे नोकराची परीक्षा होते. आणि दान परीक्षाच दुर्भिक्षे, दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ, दुष्काळ पडल्यावरती दातृत्वाची परीक्षा होते. या श्लोकामध्ये सप्तमीचे जे रूप आले आहेत ते आपण पाहूयात. व्यसने, रणांगणे, विनये आणि दुर्भिक्षे. चला आपण आता पुढचा श्लोक पाहूयात. आदिदेव नमस्तुभ्यम प्रसीद मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यम प्रभाकर नमोस्तु ते. आदिदेव, हे आदिदेवा, नमस्तुभ्यम, तुला नमस्कार असो. प्रसीद मम भास्कर, प्रसीद म्हणजे मला प्रसन्न हो. भास्कर म्हणजे हे भास्करा, मला प्रसन्न हो. दिवाकर नमस्तुभ्यम, हे दिवाकर, तुला नमस्कार असो. प्रभाकर नमोस्तुते, हे प्रभाकर, तुला नमस्कार असो. साहजिक आहे, आदिदेव, भास्कर, दिवाकर आणि प्रभाकर हे चारी काय आहेत? संबोधनाची रूप आहेत. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम उद्धर. आता सगळ्या विभक्ती यात वापरल्या आहेत. बघा,
रामो राजमणीही सदा विजयते. राम नावाचा श्रेष्ठ राजा हा नेहमी विजयी होतो. राजमणी म्हणजे श्रेष्ठ राजा. रामहा ही प्रथमा विभक्ती आली. रामम रमेशम भजे. भजे म्हणजे मी भजन करतो. कुणाचं? तर रामाचं. म्हणून रामम ही द्वितीय आली. रामेण अभिहता निशाचर चमू. निशाचर म्हणजे रात्री फिरणारे आणि चमू म्हणजे त्यांचा समुदाय. रात्री फिरणाऱ्यांचा समुदाय म्हणजेच राक्षसांचा समुदाय रामेण अभिहता रामाने मारला. रामेण ही तृतीया विभक्ती आली. अशा रामाय तस्मै नमहा. रामाला मी नमस्कार करतो. रामाय आणि तस्मै या दोन्ही चतुर्थी विभक्ती आहेत. रामाय हे नाम आहे आणि तस्मै हे सर्वनाम आहे. रामान्नास्ती परायणम परतरम. रामापेक्षा दुसरा कोणीही परायण होण्यासारखा नाही. ज्याचा आश्रय घ्यावा, ज्याचे गुणसौंदर्य वर्णन करावेत ऐकावेत असा दुसरा कोणीही नाही. म्हणून रामात ही पंचमी आहे. रामस्य दासोस्म्यहम. मी रामाचा दास आहे. रामस्य ही षष्ठी आली. रामे चित्त लय सदा भवतु मे. माझं चित्त रामाच्या ठिकाणी लय व्हावं. तर रामे ही सप्तमी आली. भो राम माम उद्धर. हे रामा माझा उद्धार कर. तर भो राम हे आलं संबोधन.